मी विशाल परदेश आपण आहोत विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये. हो पुणे पुणे तिथे काय उणे असं कायम कौतुकाने आपण म्हणतो आणि ही खरी गोष्ट आहे. शिक्षण शिक्षण व्यवस्था शैक्षणिक अभ्यासक्रम या बाबतीत पुणे कधीही उणे ठरलेलं नाही आहे. म्हणून आपण MIT एडिट युनिव्हर्सिटीमध्ये आहोत. जे काहीतरी स्पर्धा परीक्षा येणाऱ्या काळामध्ये प्रशासनातले उत्तम अधिकारी मग ते राज्यात असू देत केंद्रात असू देत ते तयार करण्यासाठी वेगळं काहीतरी करत आहे आणि याविषयी सांगण्याकरता या विभागाचे प्रमुख संचालक आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर सुजित धर्मपात्रे. डॉक्टर सुजित धर्मपात्रे आपलं खूप खूप स्वागत. खरं तर आज प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धेत वेग धरला पाहिजे ते त्यासाठी क्रमप्राप्त आहे. पण स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर अटेम्प्टवर अटेम्प्ट असं बऱ्याच वेळेस आपण बघतो त्यासाठी एक जर्क लागतो. पण यासाठी तुम्ही विशेष काम करताय ते या विद्यापीठाच्या भूमीत ते नेमकं काय? MIT आर डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे ही जी संस्था स्थापन झाली ती डॉक्टर विश्वजी कराड यांच्या एका दूरदृष्टीतून ही संस्था स्थापन झाली. बरं. आणि आपण ज्या कॅम्पसमध्ये उभा आहोत तो कॅम्पस MIT आर डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे. हा सगळा आणि ज्याचे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर मंगेशजी कराड. बरं. डॉक्टर मंगेशजी कराड यांच्या दूरदृष्टीतून MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना या विद्यापीठामध्ये झाली. आणि MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस स्थापनेचा उद्देश हा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्येच विद्यार्थ्यांचा UPSC आणि स्टेट PSCचा अभ्यास पूर्ण व्हावा. काय होतं नॉर्मली की विद्यार्थी जेव्हा एक वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रॅज्युएशन करतात आणि UPSC किंवा स्टेट PSCच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर तेव्हा त्याचे 2 ते 3 वर्ष UPSC आणि MPSCचा अभ्यास काय आहे हे समजण्यासाठी 3 वर्ष जातात. बरोबर. नंतर एक दुसरा अटेम्प्ट दिला की त्याच्यामध्ये त्यांचे 2-3 वर्ष जातात. बरोबर. आणि म्हणून कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मुलांची होत नाही आणि वर्ष आणि वेळ खूप वाया जातो. त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे की या विद्यापीठामध्ये BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि MA ॲडमिनिस्ट्रेशन असे पदवी आणि पदव्युत्तर असे 2 कोर्सची रचना आपण इथे केली आहे आणि या शैक्षणिक वर्षापासून हा आपण कोर्सेस चालू करतोय. बरं. ज्यामध्ये UPSC आणि स्टेट PSCचा संपूर्ण सिलॅबस जसाच्या तसा या BA ॲडमिनिस्ट्रेशनच्या 3 वर्षामध्ये आणि MA ॲडमिनिस्ट्रेशनच्या 2 वर्षामध्ये मुलाकडून पूर्ण करून घेतला जाईल आणि त्यानंतर मुलं या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एक योग्यरित्या सक्षम बनतील आणि पहिल्या 1 किंवा 2 प्रयत्नामध्ये ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील, चांगलं यश मिळवतील. त्यासाठी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर या विद्यापीठामध्ये आहे आणि त्याबाबतच जो ह्युमन रिसोर्स लागतो तो ह्युमन रिसोर्स आम्हाला UPSCचे माजी चेअरमॅन डॉक्टर DP अग्रवाल सर. अच्छा. ते देखील याचे ॲडवायझरी. विद्यार्थी आणि बालकांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा की खूप विचारांती हे सगळं तयार करण्यात येतं. UPSCचे माजी चेअरमन DP अग्रवाल जे जास्त काळ UPSCचे चेअरमन राहिले ते आमच्या ॲडवायझरी बोर्डचे चेअरमन आहेत. बरं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कोर्स करिक्युलम हा तयार केला आहे. पण या पाठीमागे आपला स्वतःचा म्हणून काही अनुभव आहे का? कारण असं कळत आहे आपण देखील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी होतात. करेक्ट. मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी होतो. मी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मुंबईची जी संस्था आहे त्याचा मी विद्यार्थी होतो आणि त्यानंतर मी BE नंतर अभ्यास सुरू केला. बरं. BE नंतर अभ्यासामध्ये माझे 3 वर्ष गेले. बरं. आणि 2-3 अटेम्प्टमध्ये माझे परत 3-4 वर्ष पुढचे गेले म्हणजे 7 वर्षाचा कालावधी मला लागला. दुर्दैवानं मी पास झालो नाही. त्यानंतर मी MTech आणि PhD माझं पूर्ण केलं. परंतु हे करत असताना मला जाणवलं की आपण ग्रॅज्युएशन नंतर 5-7 वर्ष घातल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. जर तुम्ही दुर्दैवाने अपयशी ठरलाल तर तुमच्या हातामध्ये काही राहत नाही. आणि लोक तुम्हाला जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा असतो तेव्हा ते एक्सपिरियन्स विचारतात. फार महत्त्वाचं. आणि हा एक्सपिरियन्स कधी काउंट केला जात नाही कुठेच. काहीच नाही. म्हणजे तुम्ही 3 वर्ष अभ्यास करत होता असं सांगणार. करेक्ट. असं सांगणार का? आणि त्याला कुठे ग्राह्य धरलं जात नाही प्रायव्हेट सेक्टरच्या जॉबमध्ये. आणि ते विचार घेऊन आम्ही असं विचार करतो की 12वीनंतरच विद्यार्थ्यांनी UPSCचा अभ्यास आणि पदवी ही एकाच ठिकाणी घ्यावी. अगदी बरोबर. जेणेकरून त्याचे पुढचे वर्ष वाया जाणार नाही. 125 एकरचा हा परिसर आहे. मला तुम्हाला देखील हा दाखवायचा आहे. खरं तर ही फिरस्ती करता करता मला सरांना काही प्रश्न विचारायचे. सर चला आपण पुढे जाऊ. चालेल. शिक्षण याची प्रचिती येते. खूप सकारात्मक असा हा कॅम्पस आहे. आत्ता या क्षणाला डॉक्टर बरोबर ना आपण संगीत कला अकादमीच्या या सगळ्या वास्तूमध्ये आहोत आणि इथे संगीत शिकवलं जातं. त्या सुरातली ऊर्जा घेऊन मला पुढला प्रश्न आपला विचारायचा आहे. प्लॅन BE जो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लॅन BE नेमकी काय आपली संकल्पना आहे? काय आपण त्याबद्दल विचार करता? प्लॅन BE हा विद्यार्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण ही स्पर्धा परीक्षा देत असताना अभ्यासात लागणारी 3 वर्ष, त्याच्यानंतर अटेम्प्टसाठी लागणारी 1-3-4 वर्ष, असं म्हटलं तर 6-7 वर्षांचा कालावधी आपण गृहीत धरतो. बरोबर.
आणि इट इज अ बायनरी डिजिट 0 or 1. जर तुम्ही क्वालिफाय झाला तर यू आर 1, बरोबर, तुम्ही क्वालिफाय झाला तर यू आर 0. मग असे जेव्हा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरकडे वळता तेव्हा तिथे एक्सपिरियन्स विचारला जातो आणि त्यावेळेस हा एक्सपिरियन्स मी अभ्यास केला आहे, हा एक्सपिरियन्स काही गृहित धरला जात नाही आणि त्यावेळी तुम्हाला प्लॅन बीची आवश्यकता आहे. प्लॅन बीच्या आवश्यकतेसाठी जर उपाय म्हटला तर तो उपाय म्हणजे हे बी ए आणि एम ए ॲडमिशनचे जे कोर्सेस आपण चालू केलेत हाच तो उपाय आहे की ज्यामध्ये तुम्हाला पदवी पण मिळेल आणि यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास पण तुमचा होईल. बरोबर, तुम्ही पदवीधर पण होत आहे. एक्झॅक्टली, पदवीधर पण होत आहे आणि यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास पण तुमचा होत आहे. विद्यापीठामध्ये एमबीए, जर्नलिझम, डिझाईन यासारखे प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत आणि आमचं प्लेसमेंट सेल हे खूप ताकदीचं आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल हे कोर्सेस केले तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये संधी जी आहे नोकरीची ती उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्लेसमेंट सेल पूर्ण सहकार्य करणार. म्हणजे याकरता तुम्हाला शुभेच्छा आहेतच, आम्ही तुमच्यावर मेहनत घेतोच आहे, पण जर नाही झालं करेक्ट करेक्ट तर तुम्हाला त्वरित प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी हे फारच उत्तम. बरोबर, हे प्लॅन बी फार महत्त्वाचे त्यासे. मला दुसरं असं विचारायचं आपल्याला सगळ्याच्यात की बी ए ॲडमिनिस्ट्रेशन आणि एम ए ॲडमिनिस्ट्रेशन याचा अभ्यासक्रम तुम्ही डिझाईन केलेला आहे तर त्याची गुणवत्ता त्याचे निकष आपण कसे ठरवले? कारण हा अभ्यासक्रम तयार करत असताना मी जसं आत्ता म्हटलं प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू म्हणजे इंटेन्सिव्ह अभ्यास, त्यासोबतच विश्लेषणात्मक अभ्यास आणि कम्युनिकेशन स्किल आणि तुमचा समाज आणि देशाबद्दलचा एक विचार, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे सर्व गृहित धरून आपण कोर्स करिक्युलमची निर्मिती केली. हे कोर्स करिक्युलम करीत असताना यूपीएससीचे माजी चेअरमन डॉक्टर डी पी अग्रवाल सर, त्याबरोबर सिनियर आयएएस आयपीएस ऑफिसर्स आणि त्यासोबतच जी आमची जी फॅकल्टी आहे ती फॅकल्टी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मेन्स 2-3 वेळा क्वालिफाय केले आहेत, अशा लोकांना हाऊ टू क्रॅक द मेन्स, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यूचं काय हे असतं ज्ञान असतं किंवा इंटरव्ह्यूला देण्यासाठी काय तयारी करावं लागतं याबाबतचं सगळं ज्ञान ह्या फॅकल्टीला आहे. ही सर्व फॅकल्टी या कोर्स करिक्युलममध्ये सहभागी झाली होती आणि यामुळे ह्याच्यामध्ये या कोर्स करिक्युलममध्ये थेरॉटिकल नॉलेज, यूपीएससीचा सिलेबस आणि ह्या सगळ्या तज्ज्ञ मंडळींची मतं आणि मी सुद्धा 20 वर्षापासून या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण आम्ही ऑफिस इंटर्नशिप हा एक महत्त्वाचा ऑफिस इंटर्नशिप हा महत्त्वाचा आम्ही समाविष्ट केला. या ऑफिस इंटर्नशिपमध्ये मुलं ही ऑन फील्ड 15 दिवस ऑन फील्डवर जाणार आहेत, म्हणजे ते ग्रामपंचायतला जातील, पंचायत समितीमध्ये जातील, जिल्हा परिषदेत जातील, कलेक्टर ऑफिसला जातील, अगदी ग्रामपंचायतीपासून म्हणजे खालून वरती म्हणजे मेट्रो स्टेशनला जातील किंवा एनजीओ आहेत, समजा आता आनंदवन हेमल कसं आहे, हे डिफरंट एनजीओ आहेत, या भारतातील एनजीओला ते भेट देतील आणि त्याच्यानुसार ते पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन येतील आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन देतील. म्हणजे बॅचचे 60 विद्यार्थी जेव्हा 60 ठिकाणी जाऊन 60 वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट देऊन जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्रेझेंटेशन करतील तेव्हा कलेक्टिव्ह सर्व मुलांना एक मोठा आयाम मिळेल की सोसायटी काय आहे, सोसायटीचे प्रॉब्लेम्स काय आहे, देशाचे प्रॉब्लेम्स काय आहेत, ग्राम पातळीवर काय प्रॉब्लेम्स आहेत, मेट्रो स्टेशनवर मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि तिथले अधिकारी कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, म्हणजे विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जी त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर झाल्यानंतर आवश्यक आहे ती डेव्हलप करण्याचं काम, ते नर्चर करण्याचं काम आम्ही इथे करतो, ज्याचा फायदा त्यांना इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा होईल. म्हणजे तुम्ही एकूणच त्याची अधिकारी झाल्यानंतरची म्हणजे त्यांनी जे काम करायचंय बरोबर त्या प्रक्रियेची तयारीच करून घेत आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे जो खरं तर पालकांच्या चिंतेचा विषय की ज्यावेळेस माझा पाल्य हा शिक्षणक्रमासाठी शिक्षण अभ्यासक्रमासाठी त्या शहरामध्ये जातो तर सगळ्यात मोठी समस्या जी जाणवते ती आहे या सगळ्याच्यात की ठीक आहे तो अभ्यास करेल पण आहार आणि बऱ्याच वेळेस आहार व्यवस्थित नाहीये तर त्याच्या तब्येतीवरती परिणाम होतो. अगदी बरोबर, बरोबर. मग त्या विषयाला घेऊन युनिव्हर्सिटी काय विचार करते? कारण हा युनिव्हर्सिटीचा फार मोठा कॅम्पस आहे, अनेक विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये प्रशिक्षण घेतात आणि डॉक्टर विश्वजी कराड आणि डॉक्टर मंगेजी कराड यांचं एक विजन राहिलेलं आहे की आपण जे विद्यार्थ्यांना देतो ते इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगल्या गुणवत्तेचं असावं. बरं, मग ते डाएट पासून असेल, इथल्या मेस जे मध्ये जे जेवण मिळतं ते अत्यंत हायजेनिक आहे, त्याचा जर आपण विचार केला तर प्रोटीन्स व्हिटॅमिन्स युक्त असं ते जेवण असतं. बरं, डायटेशन आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मेडिकल फॅसिलिटी आहे, त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या हेल्थची आपण काळजी घेतो, मोठं जिम आहे इथे, स्विमिंग पूल प्रचंड मोठा आहे तर अशा ठिकाणी अद्ययावत स्विमिंग पूल ह्याच्याद्वारे हेल्थची तर काळजी घेतली जाते, कॅन्टीनद्वारे डाएटची काळजी घेतली जाते, याशिवाय अॅकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अत्यंत चांगलं आहे. या अॅकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 24 तास रीडिंग रूम आहे, खुली आहे, 24 तास मुलं अभ्यास करू शकतात. त्याला पॅन्ट्रीची पण आपण व्यवस्था केली आहे, म्हणजे संध्याकाळी विद्यार्थ्यांना चहा स्नॅक्स लागेल तर ती पण आपण व्यवस्था केली. त्यानंतर अद्ययावत आपली लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये यूपीएससीची लागणारे सर्व बुक्स आणि भारतभरातल्या नोट्स इथे अव्हेलेबल आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना दुसरीकडे जायची गरज नाही. त्यासोबत आपण डिजिटल लायब्ररी सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत.
फार फार सुरेख आहे म्हणजे हे सर्व करत असताना अद्ययावत क्लासरूम आहे. क्लासरूम जे आहे त्याच्यामध्ये प्रोजेक्टर, ऑडिओ व्हिडिओ लर्निंग हे सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. हेही तुम्ही या कमतरता ठेवत नाही अगदी. हा आणि खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर आपल्यात इतकी सकारात्मकता तयार होते की हो जर मला एवढं सगळं या ठिकाणी उपलब्ध होतंय तर निश्चितपणे मी याचा अभ्यास करून प्रशासनातला चांगला अधिकारी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकतो. हा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास आपल्या सगळ्या संवादातून आपण विद्यार्थ्यांना देतोय. आणखीन आपल्याला बोलायचं आहे. मला विद्यापीठाच्या पुढल्या एका वास्तूमध्ये जायचं आहे मी जिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत MIT एडिट युनिव्हर्सिटीच्या 125 एकरातल्या अनेक लायब्ररीजपैकी एका छानशा लायब्ररीमध्ये. भव्य अशी लायब्ररी आहे. डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुजित धर्मपात्रे आपल्यासोबत आहेत, ज्यांच्याशी आपण BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि MA ॲडमिनिस्ट्रेशन या नव्याने येणाऱ्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करतो आहे. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या शिक्षणाच्या गंगेमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेणं, तो देखील तुमचा एक प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने जर आपण लक्षात घेतलं तर असं कळतंय की MIT यासाठी एक संकल्पना पुढे आणते ज्या निमित्ताने आर्थिक आणि दुर्बल घटक जे आहेत त्यातले विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात. ती संकल्पना नेमकी काय? ती सुपर 20 संकल्पना आहे. सुपर 20, आम्ही सुपर 30 ऐकलेलं आहे. हो, ऋतिक रोशनचा चित्रपट. बरोबर आहे. सुपर 30 ही संकल्पना आनंद कुमार यांनी बिहारमध्ये राबवली. बरोबर. त्याच संकल्पनेवर आधारित ही आपली सुपर 20 संकल्पना आहे. बरं. जे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील असतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील अशा विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशासनामध्ये जाण्यासाठी जे शिक्षण घ्यावं लागतं त्या शिक्षणाची संधी त्यांना पण उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही ही सुपर 20 संकल्पना राबवली आहे. या संकल्पने अंतर्गत जे आम्ही एक पूर्ण भारतामध्ये एक एंट्रन्स एक्झाम घेणार आहोत जी ओपन असेल सर्वांसाठी. सगळ्यांसाठी ओपन. कोणी त्याला अप्लाय करू शकतो? त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करायचं, फक्त ऍप्लिकेशन करायचं आणि त्यांनी ती एंट्रन्स एक्झाम द्यायची. त्यानंतर आपण त्यांच्यानंतर इंटरव्ह्यू, त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि ती एंट्रन्स एक्झामचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स असे मिळून आपण जे पहिले टॉप 20 आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या थोडे कमकुवत आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना पूर्ण प्रशिक्षण मोफत देणार आहोत. हा एक MIT एडिटी युनिव्हर्सिटीचा आणि डॉक्टर मंगेशजी कराड यांनी हा संकल्पनेला एक मान्यता दिली आणि ही संकल्पना व्हावी अशी त्यांची प्रखर इच्छा होती. आणि डॉक्टर मंगेश कराड यांच्या संकल्पनेतूनच हा सुपर 20 जी संकल्पना आहे ती आपण या BA आणि MA ॲडमिनिस्ट्रेशनसाठी राबवत आहोत. याद्वारे होईल काय की जे विद्यार्थ्यामध्ये टॅलेंट खूप आहे. बर. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांनी स्कॉलरशिप दिली. बरोबर. ते कोलंबियामध्ये जाऊन PhD करू शकले. बरोबर. त्यासोबतच श्यामजी कृष्ण वर्मा यांनी विदा सावरकरांना शिवाजी स्कॉलरशिप दिली. ते लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर करू शकले. बरोबर. त्यासोबतच JRD टाटांनी डॉक्टर रघुनाथजी माशेलकर यांना स्कॉलरशिप दिली आणि ते पण बाहेर जाऊन सायंटिस्ट झाले. आज भारताचे एक प्रख्यात सायंटिस्ट आहेत. आणि ज्या ठिकाणी फायर आहे, काहीतरी ज्ञान घेण्याची प्रचंड अशी इच्छा आहे आणि ज्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या त्यांना सपोर्ट आहे अशातून महान विभूती निर्माण होतात हे आपण बघितलेलं आहे इतिहासामधून. आणि त्या संकल्पनेवर आधारित आपण ही संकल्पना तयार केली आहे की जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत त्यांनासुद्धा या सर्व प्रशासनिक सेवेमध्ये येण्याचा, भारतास राष्ट्रनेवाच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचा एक त्यांना पण एक संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून आपण सुपर 20 ही संकल्पना राबवत आहोत. ही नेमकी आपण केव्हा करतोय? म्हणजे केव्हा? ही या शैक्षणिक वर्षापासून आपण लागू करतोय. आपण 28 ऑगस्टला एक एंट्रन्स एक्झाम घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मुलाखत घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे टॉप 20 आहे, 10 फॉर BA ॲडमिनिस्ट्रेशन अँड 10 फॉर MA ॲडमिनिस्ट्रेशन, तर असं आपण त्या 20 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण 3 वर्ष देणार आहोत. 3 किंवा 2 वर्ष जे असेल BA आणि MA साठी. बरोबर. आणि कॉलेजच्या पूर्ण सोयीसुविधांचा त्यांना लाभ घेता येणार आहे. फार छान सुवर्ण संधी आहे. आपण समाजाकरता काहीतरी देणं लागतो या भूमिकेतनं खरं तर MIT हे आपल्याला पाऊल उचलताना दिसतंय. आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याला मला हात घालायचा आहे. डॉक्टर सुजित